नमस्कार मित्रांनो, मी विनायक चंद पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकण भूमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो ना, आपण गावाला आलो आहे. सो गावाला आलो आहे म्हटलं आपल्या कोकण भूमीच्या विवर्जना एक चांगला बोलतात ना, काहीतरी कोकणाबद्दल माहितीपूर्वक असं काही ना काही दाखवायचा आपला एक प्रयत्न असतो या व्हिडिओमार्फत किंवा या चॅनलमार्फत. तसंच एक माहितीपूर्वक व्हिडिओ आपण या बोलतात ना या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. कोकणात पारंपरिक म्हणजे शेती पद्धती असतात, त्या शेती पद्धतीमधली एक तुम्हाला तर मी दाखवले या अगोदरची व्हिडिओ, नाचणीची व्हिडिओ. नाचणी लागवड कशी असते किंवा नाचणी कशी लागव म्हणजे ती कशी लावतात वगैरे, तसं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तसंच आपण गावच्या म्हणजे आता मेन सीझनला मी आलो, ज्या टायमिंगला कोकणात भात पेरणीला सुरुवात असते किंवा भात पेरतात त्याच टायमिंगला मी गावाला आलो आहे. सो म्हटलं चला आपल्या कोकणभूमीच्या विवर्जना चला दाखवून द्यावे आपल्याला कोकणात कशाप्रकारे भात पेरतात किंवा भात पेरण्याच्या अगोदर कशाप्रकारे सर्व कामं करतात शेतीमध्ये, ती आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो अशा प्रकारे ना मसावे गोळा केलेले असतात. आपण हे जे बोस बघताय ना हे असे, ह्याला कोकणात काय काय ठिकाणी वेगवेगळी भाषा असते. आमच्या इकडे याला मसावा असं म्हणतात आणि प्रशांत आता असं विस्क हे करतो आहे, खोलून टाकतो आहे जे जमा झालेलं आहे ते. आणि भाई अशा तऱ्हेने हे पेरत आहेत एका साईडला, म्हणजे असं पूर्ण जमिनीला लागेल असं करत आहेत. मित्रांनो इकडे ट्रॅक्टरचं म्हणजे चाक वगैरे लावण्याचं काम चालू आहे. आणि या साईडला आहेत ना म्हणजे सर्व शेतकरी बघा, छोटे छोटे कामं करतात कसे ते. हा हा मोठा मोठा शेतकरी आहे हा. हा बघा एकदम कसून काम करतो आहे. भाईंचं असं म्हणणं आहे की अजून जर शाळा चालू झाली नाही ती मुलं शेतीतच वाकणार आहेत असं म्हणत आहेत. मित्रांनो कोकणात जे शेतकरी आहेत ना ते आत्ता आहे ना म्हणजे मी बघतोय नाही म्हटलं ते 70-80% लोक ही बोलत ना अत्याधुनिक शेतीकडे वळलेली आहेत. आत्ता जास्त असं बोलत ना बैल किंवा बैलाची नांगरणीची पहिली पूर्वी व्हायची तशी आत्ता खूपच बोलत ना क्वचित अशी होती, क्वचित ठिकाणी होते. आणि आता जर तुम्ही कुठेही गेला कोकणात कुठेही फिरलात तरी तुम्हाला हे असे ट्रॅक्टर अत्याधुनिक ट्रॅक्टर तुम्हाला बघायला भेटतात. त्यातलाच एक आमच्या इथेसुद्धा आहे आणि तो आमच्या इथे देखील काम करतो बघा अशा प्रकारे. आणि बघा आत्तापर्यंत एका राऊंडमध्ये एवढी जमीन खतून झाली म्हणजे नांगरून झाली पटकन. आणि आता सूर्यकिरण देखील पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हा आजूबाजूचा नजारा आहे मस्तपैकी. मित्रांनो मी असं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं ना की 70-80% लोक आहेत ना ते आता ट्रॅक्टरकडे म्हणजे अत्याधुनिक शेतीकडे वळलेले आहेत. आणि आमच्या बाजूचे बापू जाते आहेत ते बोलतात ना अजूनही बैलांच्या म्हणजे ज्याच्यावर शेती करतायत. आणि पाहू शकताय कशाप्रकारे नांगर चालवतात ते बघा, एकदम उत्साही माणूस. आता आहे ना प्रशांतला व्हिडिओ द्यायचा आहे म्हणून प्रशांत पण गेला आहे नांगर पकडायला. इकडे मग अंगावर आण नकोस बस. त्याला पण हा मग त्याला पण आवड आहेच. हा बैल सांभाळ टाइम नाही, कंटाळी लोक आहेत आजची.
कंटाळलेली पिढी आता बैल मित्रांनो, बापूजीचे कुत्रे आहेत हा बघा. आता मित्रांनो, आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम प्रश्न करतोय. आम्हाला दात्या न्यायचा होता खाली ट्रॅक्टर. आता म्हणजे ट्रॅक्टरचा फिरून झाला आहे, ते ट्रॅक्टर फिरल्यामध्ये ढिपळा होतात ना, ते ढिपळ्यामध्ये दात्या फिरवावा लागतो. वेळाचे प्रश्न दात्या घेतला नाही तर आता आम्ही चाललोय घेऊन. मित्रांनो, बापूदादाने ना भात पेरला आहे ना, तो जवळजवळ 8 म्हणजे 4-5 दिवस झालेत, त्यामुळे तो भात रुजला आहे. तो भात रुजल्यामुळे बघा असं असं दिसतो. नंतर एकदा भात रुजून झाला ना की तो असा दिसतो बघा. मला वाटतं ही 1, 2, 3 आणि ही 1/4 असे 4 मळ्या नांगरले आहेत. ते बघा त्याच्यामध्ये भात रुजला आहे, बघू शकता आपण. हा भात रुजल्यानंतर हा असा दिसतो बघा. मित्रांनो, माझ्या नाचणीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली ना, गेल्या वर्षी मी जसं कोरोनामध्ये अडकलो होतो लॉकडाऊनमध्ये, त्यामुळे कसं भात पेरणीची किंवा भात लावण्याची व्हिडिओ दाखवू शकलो नव्हतो. पण यावर्षी भात पेरतात त्यावेळेस मी गावाला येऊन गेलो आणि त्यामुळे आता हे बोलताना हे दृश्य तुम्हाला दाखवायचं आहे, बोलताना हे मिळालं क्षण मला दाखवण्यासाठी मिळालं. आपण पाहू शकता या साईडला सुद्धा कामं चालली शेतीची आणि माझ्या पाठीमागेसुद्धा जिथे राणी राहते, हे राणीचं आणि घर आहे, तिथंसुद्धा शेतीची कामं चालू आहेत. मी तेच सांगितलं की एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली ना की कोकणातल्या शेतकऱ्याला ओढ लागते जे शेतीची, आणि ती शेती आता सध्या सर्व ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, हे बघा इथे आमच्या लहान पोरांची काय गंमत चालली आहे बघा. बाबा माझे असे वरती बसलेत आणि ही लहान लहान पोरं आहे ती सगळी खेचत आहेत दात्या. ही मजा असते मित्रांनो, अशी मजा मस्ती करायला शेतीतच भेटते आणि तीही मजा मस्ती लोक करतात इथे. बघा ताकद लाग. मित्रांनो, दात्या जो आहे ना तो का फिरत माहिती आहे काय, जेव्हा आपण म्हणजे ट्रॅक्टर जेव्हा जमीन नांगरतो ना तेव्हा त्याचे असे ढिपळं तयार होतात आणि त्या ढिपळं आहेत ना ती फोडण्यासाठी आहे ना अशा प्रकारचा जो दात्या असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात त्याला काही वेगवेगळा वेगवेगळा असा वर्ड असतो. आमच्या इथे दात्या असं म्हणतात त्याला. तो बघा अशा प्रकारचा असतो आणि त्याला असे काटे असतात पाठीमागे, ते असे खेचले जातात आणि त्याच्यामुळे ते ढिपळं आहेत ना पाठची ती फुटली जातात आणि ती फुटल्यावरती मग जमीन बोलताना प्रॉपर अशी नांगरलेली सारखी होते, त्यामुळे त्याच्यावर भात पेरणं अगदी सोपं जातं. आता या ठिकाणी बघा भाई आहेत, ते भात घेऊन उभे आहेत आणि ह्याच्या घमेल्यामध्ये. आणि या ठिकाणी असे हे बघा हे असे दाते बिते दाते वाढत आहेत पाठीमागे. हा आमचा माणूस मजा घेतो दात्या वाढण्याचा. पूर्वी आहे ना आम्ही असे बसायचो, भाई आमचे बैल हे करायचे, बैल असायचे आणि बैलाच्या नांगरावरती असं दात्या लावायचे आणि दात्यावरती आम्ही बसून अशी मजा घ्यायचो. त्यातलं आता माणूस अशी मजा घेतो आहे. ही मजा मित्रांनो फक्त आणि फक्त कोकणात असते, बाकी कुठं नाही. मित्रांनो, अशा प्रकारे ना दाते फिरून झाला ना की त्याच्यावरती भात पेरायला सुरुवात होते आणि भात आहे ना हे बघा भाई या ठिकाणी पेरतात कसे बघू शकता आपण. अशा प्रकारे एका घमेला जसं भात घेतला नाही भाईने आणि तो भाताचं बियाणं असं पेरत आहेत. ही पेरणी आपण याला पेरणी असं म्हणतो. ही बघा अशी पेरणी होते. मित्रांनो, इथे आमची ही शेतजमीन आहे, इथे या ठिकाणी शेती वगैरे भात वगैरे पेरलेला आहे या ठिकाणी. आणि आत्ता इकडे वरती एक काही भाग आहे तो पेरतात आणि या साईडला बघू शकता हा आहे गावचा नजारा मित्रांनो. बघा हे स्वर्गसुख फक्त कोकणातच, बाकी कुठे नाही. तसंच हा आमचा आंबा आहे आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आमची विहीर आहे एक या जमिनीतच. या ठिकाणी ही चवळीन धरली आहे आणि अशा प्रकारे हा बघा हा विहंगमय असं दृश्य आहे कोकणातलं, बघू शकता आपण. कोकणाला मित्रांनो स्वर्ग का म्हणतात ना, ते कोकणात आल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही. बघा कसं दृश्य आहे ते. हे दृश्य आहे ना जास्त वेळ नसतं, फक्त एक थोड्या बोलतात ना एक 3 ते 4 वाजेपर्यंत. एकदा 4 वाजले की जी पावसाला सुरुवात होते ती अगदी 8-9 वाजेपर्यंत कंटिन्यू बारीक 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 पाऊस हा पडतच असतो. सो मित्रांनो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की
अत्याधुनिक शेती जी म्हटली जाते आपल्या कोकणामध्ये, आत्ता सध्याच्या स्थितीला चालू असलेली शेती म्हणजे ती अत्याधुनिक शेती आहे. आपल्या पाठी पाहू शकता अशा प्रकारे 3-1, इकडे 2, इकडे 3, आणि या साईडला कातळ जमिनीवरती अशी नांगरून झालेलं आहे सर्व ठिकाणी. आता ज्या ठिकाणी मेन बोलतात ना, जिथे तरवा भाजून मसावा आपण जो दाखवला विस्कटून, किंवा आपण कोकणामधले असल्यामुळे आपण विस्कटून हा शब्द वापरतो आहे, जो कॉमन शब्द आहे. सो तो या ठिकाणी पेरला होता आपण, म्हणजे मसावा वगैरे विस्कटून किंवा तरवा वगैरे जो भाजला होता तो भाजून या ठिकाणी आपण विस्कटून वगैरे भात म्हणजे नांगरून वगैरे ते नांगरून आपण त्या ठिकाणी भात पेरला आहे. आपण बघू शकतो त्या जमिनीमध्ये छोटे दाणे दाणे दिसत आहेत, आय थिंक इथून दिसत नसतील. सो ते असे आपण तिथे दाणे वगैरे पेरलेले आहेत, म्हणजे भात जो असतो पारंपरिक भात तो आपण त्या ठिकाणी पेरून झालेला आहे. आता जसा जसा पाऊस पडेल, तसा पाऊस पडून झाल्यावरती त्याच्यामध्ये बोलतात ना त्याला अंकुर फुटतील, आणि अंकुर फुटून भाताचं रोप तयार होईल. लावणीला कदाचित मला वाटत नाही मी असेन, पण बघू इन फ्युचर आपण कधीतरी लावणी कशी करतात भातामध्ये ते सुद्धा आपण दाखवू नक्कीच. सो अशा प्रकारे 1-2 आणि मी बोललो जसं 3 या ठिकाणी पूर्ण नांगरून झालेलं आहे. आता थोडे दिवस वाट बघायचे, भात जेव्हा उगवेल तो पण वाट बघायचे. भात उगून झालं की भाताला लावणीला सुरुवात होईल. सो मित्रांनो, आपली आजची व्हिडिओ ही इथपर्यंतच होती. व्हिडिओ कशी वाटली हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जेव्हा कमेंट करता ना तेव्हा माझा बोलतात ना एक मला चालना मिळते हे काम करण्याची, किंवा एक इच्छा निर्माण होते की लोकं बघतायत ना त्यामुळे मला काहीतरी बोलतात ना काहीतरी करून दाखवायचं अशी इच्छा निर्माण होते. सो कमेंट नक्की करा, आणि लाईक कॉमेंट केला तर लाईक देखील नक्की करा, आणि लाईक केला तर सबस्क्राईब देखील नक्की करा, आणि सबस्क्राईब केला तर बाजूचं बेल आयकन देखील जरूर दाबा, जेणेकरून जेव्हा पण काही मी नवनवीन व्हिडिओज टाकेन तर नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मित्रांनो. चला तर मित्रांनो आपण आता रजा घेऊया, भेटू पुन्हा एकदा कधी नवीन अशीच युनिक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, घरीच राहा आणि सुरक्षित राहा.